आघाडीची एकमुट झालेली आहे, माऊलींनी आज माघार घेतली आहे, काय प्रतिक्रिया? मी प्रथमतः माऊलींचे धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो, माऊलींबरोबर सगळ्या शिवसैनिकांचे आभार मानतो की माऊलींची आज माघार झाली. आणि नक्कीच मला असं वाटतं का उद्याचा उमेदवार सत्यशील शेरकर नसून तर ही महाविकास आघाडी उमेदवार आहे, माऊली उमेदवार आहे, अशाच पद्धतीने आम्ही एकत्रित जाऊन उद्याचा प्रचार करू. समोर तुल्यबळ उमेदवार आहेत, आम्ही लढत करणार आहोत ना आम्ही सगळे. आता शिवसेना सगळ्यात महत्वाचं काय आहे का, शिवसेनेचं आणि माझं वैयक्तिक शेरकर परिवाराचं वेगळ्या पद्धतीचं बॉन्डिंग आहे. सातत्याने गेले 3 पिढ्या आम्ही शिवसेनेबरोबर काम केलेले आणि प्रत्येकाच्या बरोबर एक कौटुंबिक नातं शिवसेनेचं माझं जोडले गेलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की शिवसेना आता बरोबर आहे तर मला आम्हाला शहरात प्रचंड आनंद दिसतोय. नक्कीच शिवसेने म्हणजे एक मला सातत्याने म्हणजे शिवसैनिकच पहिले सांगायचे का तुमचं रक्त शिवसेनेचं आहे म्हणजे असं मला सातत्याने शिवसैनिक सांगायचे. मग शरद सोनवणेंनी तुमच्यावर आरोप केला होता युवराज आहे सोन्याचा चमचा घेऊन आलेला आहे, काय उत्तर देणार? नाही आता आमच्या पिढ्यानपिढ्या या सगळ्या गोष्टी आहेत. कावादादा पण या ठिकाणी आले, कावादादांनी पण माघार घेतली, त्यांना धन्यवाद देतो. तुम्ही उत्तर सोनवणेंवर सोनवणेंची तुमच्यावर टीका केली ते कसं पाहता? काय बोलले होते ते असं म्हणाले सत्यशील शेरकर युवराज आहे सोन्याचा चमचा घेऊन आलेले आहेत, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना होणार आहे. नाही असं काय मला वाटत नाही, खरं तर आता जे काय आहे ते वर्ल्डोपार्जित ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्या पद्धतीने आम्ही वाटचाल. मग अशी शिवसैनिकांच्या भावना तीव्र होत्या, काही शिवसैनिक असं म्हणाले कदाचित त्यांची भावना असेल की माऊलींना जर माघार घ्यायची असेल तर तुम्ही चेअरमन पद सोडून माऊलींना अध्यक्ष करा. म्हणजे ते आम्ही ठरवू ना, आम्ही एकत्र बसून ठरवू. आता तुमची जी बंद दाराआड चर्चा झाली त्यात काही तसं ठरलो? नाही नाही, बंद दाराआड चर्चा झालेली नाही, आम्ही शब्द काही दिलेले नाहीत, आम्ही फक्त एकत्रित पुढे जायचंय आणि कशा पद्धतीने आपली रणनीती असली पाहिजे आणि आपला उमेदवार महाविकास आघाडीचा कशा पद्धतीने निवडून आला पाहिजे हीच रणनीती. लोकसभेला खासदारांकडनं आमची फरफट झाली अशी शिवसैनिकांची तक्रार होती, आता शेरकर आमची फरफट करणार नाही असं त्यांना विश्वास आहे, तुम्ही म्हणतात काय ठरलंच नाही? नाही नाही नक्की ना, म्हणजे फरफट वगैरे काही झालेली नाही, किंवा झाली जरी असेल तरी ती कशा पद्धतीने परत त्याची दुरुस्ती करायची त्याची जबाबदारी माझी राहील. खासदार अमोल कोल्हे प्रचार सुरू आहे आणि शरद सोनवणेंना भेटायला गेले, तिथं त्यांची चर्चा झाली, एक संभ्रम निर्माण झालाय, तुम्ही कसं पाहता? नाही नाही असं नाहीये, खरं तर आम्ही राजुरीला फराळाचा कार्यक्रम शेळके सरांच्या तिथं होता, आम्ही जो नारायणगावर बरोबरच निघालो, मी पुढे गेलो आणि ते त्या ठिकाणी खरं तर शुभेच्छा देण्यासाठी थांबले होते. बरं, आता हे डमी उमेदवाराचं प्रकरण तालुक्यात गाजतंय, तुम्ही कसं पाहताय? नाही मला माहित नाही त्याचं. तुम्ही सुद्धा प्रयत्न केला असं तुमच्यावर आरोप होतोय? नाही आरोप होतोय ना, ते सिद्ध होतोय का? ज्यांनी कोणी उभे केलेत अशा प्रकारची संस्कृती तालुक्याची बिघडवायचा प्रयत्न होतो अशी टीका होते, तरी हे कायदेशीर योग्य असलं तरी तुम्ही कसं पाहताय? बरोबर आहे ना, तुम्ही पाहताय तसंच पाहतोय. तुम्ही उमेदवार आहात, आम्ही कसं पाहतो म्हणजे आम्ही तुम्हाला पटलंय का जे डमी उमेदवार नाही आम्हाला कोणाला हे ज्यांनी केलंय त्यांना काय सांगणार असणार तुमचं? नाही काही सांगणं काही नाही.